लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाचा पुढाकार, महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या समस्या समजून घेण्यासाठी शासकीय समिती दौऱ्यावर। महाराष्ट्रातील लोककला जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतलाय, त्यामुळे शासनाने लोककलेचे संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील कलावंतांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन 2023 निश्चित करण्यासाठी शासनाने लोककला उपसमितीची स्थापना केली आहे। या उपसमितीने राज्यभरात दौरा सुरू केला आहे, त्यामुळे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी या उपसमितीने जालना येथे लोककलावंतांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या। यावेळी उपसमितीचे अध्यक्ष जगन्नाथ हिलीम, रुपेश कोडलीकर, माणिक पट्टेबहादूर, डॉक्टर दौलत कांबळे यांनी लोककलेच्या अभ्यासक आणि लोककलावंतासोबत चर्चा केली। यावेळी लोककलावंतांनी लोककला जतन करून त्याचे संवर्धन करण्यासाठी काय करायला हवे आणि लोककलावंतांच्या नेमक्या समस्या काय आहेत याची सविस्तर माहिती या उपसमितीसमोर मांडली आहे। नमस्कार, मी जगन्नाथ कृष्ण हिलीम, सांस्कृतिक कार्यधोरण समिती तर्फे या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये लोककलावंतांसाठी बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये लोककलावंतांसाठी काय काय धोरणामध्ये टाकलं पाहिजे किंवा काय काय मुद्दे आले पाहिजेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्याच्यावरती काय काय उपाययोजना करता येईल याच्याकरता ही आमची सगळी समिती गेल्या वर्षभर फिरते। तशाच प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये लोककलावंतांच्या समस्या जाणण्याकरता ही बैठक घेण्यात आलेली आहे। इथल्या बऱ्याचशा लोककलावंतांनी आम्हाला काही निवेदनं दिली, त्यांच्या समस्या काही स्वतःहून तोंडी पण म्हटल्या, लेखी दिलेल्या आहेत, तर त्यांची ही आजची बैठक व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे। या लोककलेच्या पुनर्लोकन समितीचे अध्यक्ष माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि कार्याध्यक्ष माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ह्या 10 कमिट्या केलेल्या आहेत, त्यामधली ही लोककला उपसमिती मी जगन्नाथ हिलीम अध्यक्ष म्हणून निमंत्रक म्हणून आहे। महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरण ठरवत असताना ही लोककला उपसमिती महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय आणि फिरत असताना याचा उद्देश महत्त्वाचा असा आहे की आपले सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री की आपलं कला ही लोप पावत आहे, लोक आणि या लोककलेचं संवर्धन जतन झालं पाहिजे आणि लोककलावंत जिवंत राहायला पाहिजेत, या उद्देशाने ही समिती नवीन धोरणामध्ये नवीन नवीन धोरणं आखली जातील आणि त्याच्यामध्ये लोककलेचं संवर्धन केलं जाईल आणि लोककलावंतांच्या हिताच्या उपाययोजना या धोरणामध्ये आखल्या जातील। अगदी साध्या शब्दात माननीय सुधीरभाऊंचं व्हिजन आहे की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राचा लोककलावंत जपला पाहिजे, या दृष्टिकोनातून या सरकारने हा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्यक्ष कलावंतांपर्यंत पोहोचून कलावंतांच्या समस्या जाणून घेऊन एक कन्स्टिट्यूटिव्ह असं धोरण या माध्यमातून निर्माण होईल जे पुढील 50 वर्ष या कलेला संवर्धित करून वारसा, कलेचा वारसा, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा वारसा जतन होईल या अपेक्षेने धोरण आखण्यात कमिटी सक्षमपणे मांडेल, हाच उद्देश माननीय सुधीरभाऊंचा आहे। धन्यवाद। मी प्राध्यापक माणिक पट्टेबहादूर, सदस्य लोककला उपसमिती, या समितीच्या माध्यमातून आज खूप चर्चासत्र झालं आणि चर्चेतून कलावंताच्या काय समस्या आहेत आणि कलावंतांना अभिप्रेत असणारं लोकसांस्कृतिक धोरण जे आहे ते कोणत्या पद्धतीने असावं या आशयाचे निवेदन आम्हाला विविध मंडळाच्या वतीनं प्राप्त झाले आणि त्याचा नक्कीच आदरणीय अध्यक्षाच्या माध्यमातून आणि समितीच्या माध्यमातून विचार केला जाईल आणि कलावंताच्या हिता संदर्भात योग्य ते निर्णय माननीय सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आणि विनयजी सहस्त्रबुद्धे सर यांच्या माध्यमातून नक्कीच जनतेला एक चांगलं 2023 सांस्कृतिक पुनर्विलोकन धोरण निर्माण होईल, मिळेल आणि ते दर्जेदार असेल आणि इतर राज्यांना ते हेवा वाटेल या आशयाचं नक्कीच असेल। बस एवढंच।